सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। घेऊया दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाइन्स मधून। बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ पुढाकार घेणार, नवाब मलिक यांनी दिली माहिती। दरडींवर गेल्या 10 वर्षापासून उपाययोजनाच नाही, नगरविकास विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। पुढील 5 दिवस मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस, राज्यात 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी। टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव, टोकियो ऑलिम्पिकमध्ये युगांडा दक्षिण आफ्रिकेच्या संघामधील काहींना कोरोनाची लागण। अफगाणिस्तानात भारतानं केलेलं बांधकाम पाडा, ISI तालिबानला सूचना। ओबीसींच्या MIM पक्षाचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक करण्यात आलंय। राज ठाकरेंना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कळकळीची विनंती केली आहे की अमित ठाकरेंकडे मनविसेचं अध्यक्षपद द्यावं। शिवसेनेतून मोठा झालेला हाच लबाड कोल्हा आणि आता शिवसेनेवरच बोलतोय, आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंवर पलटवार। मुंबईमध्ये आज मुसळधार पावसामुळे लांब पल्ल्याच्या 9 गाड्या रद्द। महापौर किशोरी पेडणेकर यांची तब्येत अचानक बिघडली, छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बँकांची स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बँकेने उचलले मोठे पाऊल, 6 कोटींची बॅड बँक बनवणार, IBA देणार RBI कडे अर्ज। रेल्वे रूळ ओलांडताना वयोवृद्ध व्यक्ती ट्रेन खाली आली, मात्र ट्रेन चालकाच्या प्रसंगावधानानं वाचले प्राण। नालासोपारामध्ये गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून 4 वर्षाचा मुलगा वाहून गेला। 2024ची वाट पाहावी लागणार नाही, मोदी सरकार लवकरच कोसळणार, ओम प्रकाश चौटाला यांचं भाकीत। योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मी उत्तर प्रदेश सोडून जाईल असा इशारा प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी दिलाय। आपल्या करिअरचं काय सांगता येत नाही, सेव्हिंग पाहिजेच, सचिन पिळगावकर यांचं वक्तव्य। निगेटिव्ह कोविड रिपोर्ट असेल तर उत्तर प्रदेशात मिळणार प्रवेश, योगी सरकारचा मोठा निर्णय। आम्ही बोललो की राजकारण करतो असे म्हणाल, दरेकरांना साधला निशाणा। मुख्यमंत्रींच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा होणार। कोल्हापुरातील सर्व दुकाने सोमवारपासून उघडणार असल्याची माहिती समोर येते। नागपूर येथे वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणचा कर्मचाऱ्यांवर हल्ला। रत्नागिरीत जोरदार पावसाची हजेरी, गौतमी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय। नाशिकमध्ये विवाहतीने केली आत्महत्या, नाशिकमध्ये सासरच्या व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने केलीय आत्महत्या। नियमांचा काच कलाकारांनाच का, प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचा सवाल। सह्याद्री टॉप 24 हेडलाइन्स मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।